महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी चिखली मतदारसंघातील भाजप शिवसेना महायुतीच्या अधिकृत उमेदवार श्वेता महाले पाटील यांनी पदाधिकारी कार्यकर्ते आणि आपल्या समर्थकांच्या प्रचंड संख्येसह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यानिमित्त महाराणा प्रताप पुतळ्यापासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यामार्गे राजा टॉवर पर्यंत भव्य रॅली काढण्यात आली. राजा टॉवर समोरील प्रांगणात झालेल्या सभेत भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रिपाई, रासप, रयत क्रांती संघटना आणि शिवसंग्रामचे नेते पदाधिकारी उपस्थित होते. पाहूयात यावेळी श्वेता महाले पाटील काय म्हणतायत. एक सांगा, आपण कोणत्या विकासाच्या मुद्द्यावर या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवणार आहात? चिखली विधानसभेचा सर्वांगीण विकास करायचा आहे. मग ते रस्ते असू द्या, सिंचनाचे समस्या असू द्या, महिलांना सक्षमीकरणाचा विषय असू द्या, तरुणांना रोजगाराचा विषय असू द्या, सबका साथ सबका विकास सबका विश्वास या ब्रीद वाक्याला धरून समाजातील प्रत्येक घटकाचा विकास करायचा आहे आणि सोबतच त्याचा विश्वाससुद्धा संपादन करायचा आहे. आज भारतीय जनता पार्टी महायुतीची अधिकृत उमेदवार म्हणून उपस्थित महायुतीचे सर्व नेते, आपले पालकमंत्री संजूभाऊ कुटे, आपले खासदार प्रतापरावजी जाधवसाहेब, तसेच महायुतीचे सर्व पदाधिकारी नेते, चिखलीच्या ग्रामीण भागातून आलेल्या माझ्या मायमावली, माझे वडीलधारी, माझे तरुण बांधव, माझ्या तरुण मैत्रिणी यांच्या आशीर्वादाने मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. मला पूर्ण विश्वास आहे, ज्या पद्धतीने मी उंद्रीमध्ये विकासाचं राजकारण केलं त्याच पद्धतीने माझा विकासाचा हा एकमेव अजेंडा येणाऱ्या विधानसभेमध्ये असणार आहे.